विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व शिक्षक, आज जरा वेगळा विषय हा या व्याख्यानमालेमध्ये घेतलेला आहे. मापन किंवा मेजरमेंट असा विषय घेतला आहे. असं का घ्यावं असं वाटलं तर गेल्या वर्षभरामध्ये एक आपल्याला अतिशय आनंद वाटेल अशी घटना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडली. ते म्हणजे आपण मंगलयान हे मंगळाच्या दिशेने सोडलं. ते आधी पृथ्वीच्या सगळ्या कक्षेमधून फिरून योग्य वेळेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या बाहेर पडलं आणि तिथून ते मंगळाच्या दिशेने गेलं आणि मग मंगळाच्या भोवती ते प्रदक्षिणा घालायला लागलं. ही वरवर दिसायला अतिशय साधी गोष्ट आहे, पण ही फार अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे जगभरामधनं भारतीय वैज्ञानिकांचं आणि तंत्रज्ञांचं कौतुक झालं की जगातल्या फार थोड्या देशांना हे जमलं. याचं कारण याच्यामध्ये फार अचूकता लागते, ॲक्युरसी लागते. किती ॲक्युरसी लागते ह्याची कल्पना यावी म्हणून मी एक छोटं त्याला समांतर पॅरलल असं उदाहरण देतो. संबंध पृथ्वीच्या एवढं क्षेत्रफळाचं, एवढ्या मोठ्या एरियाचं जर फुटबॉलचं ग्राउंड तयार केलं आणि त्या फुटबॉलच्या ग्राउंडच्या सेंटरला जर एखादा खेळाडू उभा राहिला आणि तिथून त्याने गोलपोस्टच्या दिशेने किक मारायची आणि गोल करायचा आहे, समोर गोलकीपर वगैरे कोणी नाही आहे पण गोलपोस्ट लावलेले आहेत, तर त्या दोन गोलपोस्टमधलं अंतर आत्ता असतं तेवढंच. पण प्लेयरने कुठे उभं राहायचं किक मारणाऱ्या, तर सेंटरला उभं राहायचं ग्राउंडच्या. आणि ग्राउंड किती मोठं आहे तर पृथ्वीच्या क्षेत्रफळा एवढं मोठं ग्राउंड आहे, तेवढा एरिया असलेला. गोल होण्याची प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता इतकी कमी आहे की माहीत नाही आपल्याला, कदाचित 10 लाखात एखादा गोल होऊ शकेल. मंगळयानामध्ये मंगळयान हे मंगळाच्या कक्षेमध्ये सोडणं किंवा चंद्रावरती एखादं यान उतरवणं प्रत्यक्ष, याच्यामधली जी ॲक्युरसी लागते ती या प्रकारची ॲक्युरसी लागते. आपल्याला समोर जर एखादं ग्रिल असेल आणि त्या ग्रिलमधनं एखादा खडा फेकून मारायचा असेल, छोटासा दगड, तरी तो जाईल याची गॅरंटी नसते. बऱ्याच वेळेला त्या ग्रिलच्या लोखंडी पट्टीला अडून तो परत येतो आपल्याकडे. तर मग इतकी ॲक्युरसी असायची असेल तर मग आपल्याला किती अचूक मोजलं पाहिजे, मेजरमेंट केलं पाहिजे. आणि त्यामुळे विज्ञानाचा जो सगळा इतिहास आहे हा खरं म्हणजे मोजण्याचा इतिहास आहे. सायन्स इज टू मेजर अशी व्याख्या बऱ्याच वेळेला सायन्सची केली जाते. मोजणं म्हणजे सायन्स. आपण जर खेड्यापाड्यामध्ये गेलो, आदिवासी भागामध्ये गेलो, तर तिथले लोक मागे का, तर ते मोजत नाहीत. तुम्ही अनुभव कदाचित घेतला असेल, कधी डोंगर यात्रा करायला गेलो, सहलींना गेलो आणि विचारलं की का हो ते अमुक अमुक गाव कुठे आहे, मग ते सांगतात आहे की इथं पल्याड आहे. आता पल्याड म्हणजे काय, किती कोण असतो, मग कोणीतरी सांगतं असेल 2 कोसावरती, 2 कोस म्हणजे काय, किती कोण असतो. आमच्या आदिवासी भागामध्ये जर तुम्ही विचारलं किती वाजले, तर त्यांना 4च वेळा माहिती असतात, सकाळ झाली आहे, दुपार झाली आहे, संध्याकाळ झाली आहे, नाही तर रात्र झाली. त्यामुळे त्यांना किती वाजले कळतच नाही, कधी येणार, येईन की दुपारी, दुपारी म्हणजे किती वाजता काय सांगता येत नाही. यंदा भात किती झालं, मोप झालं म्हणजे खूप झालं. तुझी जमीन किती आहे, काहीतरी असतील बघा 10-12 वावरं, म्हणजे काहीच त्यातनं अर्थबोध होत नाही. याचं कारण त्यांनी कधी हे मोजलेलंच नसतं की तुमची जमीन किती आहे, म्हणजे किती एकर आहे, हेक्टर आहे, किती आर आहे, किती स्क्वेअर फूट आहे, स्क्वेअर मीटर आहे, त्यांनी कधी ऐकलेलंच नसतं. आणि त्यामुळे जे मोजत नाहीत
ते मागे राहिले आणि जे मोजायला शिकले ते समाज पुढे गेले असं लक्षात येतं. या मापनाच्या बाबतीमध्ये खूप मोठा इतिहास आहे, मी हळूहळू त्याच्याकडे जाईन. पण सहज एक गोष्ट आठवली, एक विद्यार्थी शिकत होता विद्यापीठामध्ये आणि त्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता. एक उंच इमारत आहे आणि या उंच इमारतीची उंची तुम्ही बॅरोमीटरच्या साह्याने कशी मोजाल? तर उंची मोजताना आपण सामान्यत काय वापरतो? मीटर. म्हणजे या मीटर पट्टीच्या साह्याने आपण उंची मोजू. तुमच्यापैकी जे कोणी जरा तितके हुशार नसतील ते ही पट्टी घेऊन मोजायचा प्रयत्न करतील, पण याच्यापेक्षा ही पट्टी वापरली पाहिजे असं तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे. पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता तो हा बॅरोमीटर. हा बॅरोमीटर वापरून तुम्ही उंची कशी मोजाल? बॅरोमीटर म्हणजे दाब मोजण्याचं किंवा प्रेशर मोजण्याचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला बॅरोमीटर म्हणतात. खरा जो पारंपरिक बॅरोमीटर आहे तो कसा असतो मी बॅरोमीटर बद्दल नंतर सांगणार आहे, पण आता संदर्भ आला म्हणून. बॅरोमीटर म्हणजे साधारणपणे एक मीटर उंचीची नळी असते काचेची, त्याची उलटी करून ठेवली, खाली तिचं तोंड आहे, वर्ण बंद केलेली आहे आणि समजा एक मोठी वाटी घेतली, भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण मर्क्युरी ठेवला, म्हणजे पारा जर ठेवला मर्क्युरी आणि त्याच्यामध्ये जर ही नळी उलटी करून ठेवली तर हा पारा तो भरायचा असतो मर्क्युरीने आणि मग उलटी करायची, काही पारा यातनं बाहेर सांडतो, थोडासा पारा खाली सरकतो आणि सामान्यतः पुण्यासारख्या ठिकाणी 76 सेंटीमीटर एवढ्या उंचीचा पारा किंवा मर्क्युरी हा असा खाली न पडता स्थिर उभा राहतो. हा जर प्रयोग तुम्ही पाण्याच्या बाबतीत केला, पाऱ्याच्या ऐवजी पाणी घ्यायचं, वॉटर घ्यायचं, तर साधारण तुम्हाला जी नळी लागते ती याच्या 13 पट उंच म्हणजे 10 मीटर उंचीची नळी लागेल. तर हे जे इन्स्ट्रुमेंट तयार केलं याला म्हणायचं बॅरोमीटर किंवा वायुदाब मापी यंत्र. आता हे कोण वापरणार? त्याच्यापेक्षा सोपं याला अनेरॉइड बॅरोमीटर असं म्हणतात. मी नंतर हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला, पण परीक्षेमध्ये प्रश्न ते असा विचारला होता हा बॅरोमीटर वापरून तुम्ही कशी काय उंची मोजणार? एक मुलगा होता, त्या मुलाने असं उत्तर लिहिलेलं होतं की सोपं आहे, हा बॅरोमीटर म्हणजे ही काचेची नळी आहे माझ्याकडे, तर मी ते पट्टीने जसं मोजायचं तसं मी त्या बॅरोमीटरची नळी घेईन आणि मोजत 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 जाईन वरती आणि कळेल मला त्या इमारतीची उंची किती आहे. त्याला दिले 0 मार्क. का बरं 0 मार्क दिले असतील कोणाला सांगता येतं? बॅरोमीटर दिलाय, बॅरोमीटर काय मोजतो? वायुदाब किंवा प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. उंची वाढली की प्रेशर कमी होतो, बरोबर. उंच इमारत आहे म्हणजे प्रश्न विचारण्याची अपेक्षा अशी होती की आपण जसजसं उंचावर जाऊ तसं काय होतं? प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतं. म्हणजे मग तळमजल्यावरती जेवढं प्रेशर असेल त्याच्यापेक्षा समजा 10व्या मजल्यावरती जे काय प्रेशर असेल ते कसं असेल? कमी असेल. त्या दोन्हीतला डिफरन्स काढायचा आणि मग उंचीप्रमाणे प्रेशर कसं बदलतं याचा फॉर्म्युला वापरून उंची काढायची. या मुलाने असं चुकीचं उत्तर दिलं, 0 मार्क दिले. आता तो मुलगा भारी होता, तो म्हणला की माझं उत्तर बरोबरच आहे, मला मार्क मिळाले पाहिजेत, तो हटून बसला. म्हणून मग एक कमिटी नेमली की या मुलाला आपण एक चान्स देऊयात. म्हणून त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुला 6 मिनिटं वेळ देणार होता मी, या 6 मिनिटांमध्ये तू जरा काहीतरी फिजिक्सशी रिलेटेड, सायन्सशी रिलेटेड असं काहीतरी उत्तर लिही, हे काय? मग तो विचार करायला लागला की काय करावं बरं. 6 मिनिटांपैकी 5 मिनिटं त्याच्यातच गेली.
पाच मिनिटं झाल्यावरती ते परीक्षक कमिटी जी होती ती अस्वस्थ झाली आणि ती म्हणाली की अरे लवकर उत्तर दे ना बाबा, नाहीतर मग शून्य मार्क आहेतच तुला. तो म्हटलं काय आहे की मला बरीच उत्तरं सुचली आहेत, त्यातलं कोणचं उत्तर द्यावं हे मला काही समजत नाही आहे. मला असं वाटतं मी असं करीन की हा जो बॅरोमीटर आहे तो एका दोरीला बांधेन, जाईन गच्चीवरती आणि तिथून ती दोरी खाली सोडेन, त्या दोरीची उंची मोजेन, त्याच्यामध्ये त्या बॅरोमीटरची उंची ॲड करीन आणि झाली त्या इमारतीची उंची. हे उत्तर सांगावं का मला असं वाटतं. तो म्हणला मी तो बॅरोमीटर जो आहे तो वरनं खाली टाकून देईन म्हटलं आणि त्याला वरच्या मजल्यावरनं खाली जायला किती वेळ लागेल तो वेळ मोजेन. 3 सेकंद लागतायत का 2 सेकंद लागतायत. आणि तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित विज्ञानामध्ये 9वीत आहात तुम्ही, त्यामुळे आठवत असेल थोडस, कदाचित व्हायचं असेल मला माहित नाही शाळेत, पण एक सूत्र आहे तुमच्या पुस्तकामध्ये, आठवत आहे का कोणाला? एस बरोबर यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आहे. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किंवा सुरुवातीचा वेग, टी म्हणजे लागणारा वेळ, ए म्हणजे ऍक्सलरेशन किंवा त्वरण, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण, टी म्हणजे पुन्हा वेळ. टी मोजला घड्याळाच्या सहाय्याने, जी किती आहे माहिती आहे, किती असतो जी? 9.8 किंवा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यू शून्य आहे कारण वरनं सोडताना किती होती व्हेलॉसिटी? 0 होती, त्यामुळे हे सगळं गेलं. हे माहिती आहे, हे मोजलंय, म्हणजे मला एस म्हणजे काय मिळेल? लेंथ किंवा डिस्टन्स मिळेल. डिस्टन्स म्हणजेच त्या इमारतीची उंची. अशा पद्धतीने मोजेल. आता ते परीक्षक चक्रावले, 2 उत्तरं सांगितली. तो म्हणला नाही पण मला असं वाटतं की मी तिसरं उत्तर असं आहे की हा जो बॅरोमीटर आहे हा किंवा हा हा दोरीला बांधीन आणि गच्चीवरती एक असा पिवोट किंवा असा एक स्थिर बिंदू घेईन, त्याला ती दोरी बांधेन आणि नंतर काय करीन, एक पेंड्युलम तयार करेन आणि त्या पेंड्युलमचा पिरियड किती आहे तो मोजेन. आणि मग त्याचा फॉर्म्युला असा आहे, जी माहिती आहे, एल माहित नाहीये, पिरियड मोजता येतोय घड्याळाने किती वेळ लागतो. पिरियड म्हणजे एका आंदोलनाला लागणारा वेळ. समजा मी 50 आंदोलनांचा वेळ मागे मोजला आणि त्याला 50 ने भागलं तर हे मोजता येईल. म्हणजे पायची तर किंमत माहिती आहे किती असते, 3.14 किंवा 22/7. जी माहिती आहे किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यावरनं मला एल काढता येईल. म्हणजे पेंड्युलम वापरून मी म्हणला याची लेंथ किंवा त्या दोऱ्याची लांबी काढता येईल आणि म्हणजेच मला या इमारतीची उंची किती आहे ते पण कळेल. आता ते आणखीन चक्रावून गेले. ते म्हणले नाहीतर मग, तो म्हणला मी असं करीन, हळूच मग त्या वॉचमनची नजर चुकवून आत जाईन आणि एका पायरीची उंची किती आहे ते मोजेन. म्हणजे कशाच्या सहाय्याने? तर त्या बॅरोमीटरच्या सहाय्याने. बॅरोमीटरची नळी आहे, त्याच्या सहाय्याने मोजेन की एका पायरीची उंची किती आहे. मग मी वर चढत चढत जाईन, किती पायऱ्यात मोजेन, नंबर ऑफ स्टेअर्स मल्टिप्लाइड बाय हाईट ऑफ वन स्टेअर, एका पायरीची उंची गुणिले किती पायऱ्या चढलो त्याच्यावरनं काढीन म्हटला. आणि मग नंतर म्हटला जाऊ दे, सगळ्यात सोपं उत्तर असं आहे माझं की मी त्या वॉचमनला म्हणेन मी तुला हा बॅरोमीटर देऊन टाकणार आहे बक्षीस, या इमारतीची उंची किती आहे ते तू मला सांगितलंस तर. आता हा किस्सा विनोद म्हणून प्रसिद्ध आहे, पण एका इमारतीची उंची किती प्रकारे मोजता येते आणि ज्या मुलाच्या बाबतीत हे घडलं असं सांगितलं जातं ही खरी घडलेली गोष्ट आहे. तो पुढे फार मोठा वैज्ञानिक झाला, त्याचं नाव नील्स बोर. ऐकलंय नाव कधी? ज्याने अणू किंवा ॲटमचं अंतरंग काय आहे ते सांगितलं. तो कॉलेजमध्ये असताना म्हणे असं घडलं होतं, खरं खोटं माहीत नाही पण त्याच्या चरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे. याचा अर्थ एकच फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या प्रकारे मोजता येते, त्यामुळे मोजणं खूप महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. थोडंसं मी तुम्हाला का मोजायला लागतं
हे सांगणार आहे. सायन्स हे एम्पिरिकल असतं असं म्हणतात. एम्पिरिकल म्हणजे ज्याच्यामध्ये असं ज्ञान की जे ज्ञान आपल्याला मोजून मिळतं, काहीतरी संख्या आकडे, तर मोजणं आणि मापन करण्याचा थोडासा फरक आहे. मोजण्याला इंग्रजीमध्ये काउंटिंग असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला समजा असं सांगितलं की मी माझ्या भाच्याला काही चॉकलेट्स दिली, तर तुम्ही लगेच काय विचाराल? पहिलं विचाराल कुठल्या कंपनीची, कॅडबरीची दिली का अमूलची दिली, मग नंतर विचाराल किती दिली, आता कोणत्या कंपनीची दिली, खूप गोड होती का कमी गोड होती, हे सगळं क्वालिटेटिव्ह झालं. पण किती असा प्रश्न विचारला की काउंटिंग सुरू झालं. 5 चॉकलेट दिली का 3 दिली का 6.5 दिली का 7.2 दिली, हे सगळं काउंटिंग सुरू झालं. म्हणजे 1, 2, 3, 4 हे काउंटिंग आहे. पण काउंटिंगच्याही पलीकडे जाऊन मेजरमेंट सुरू होतं. त्यामुळे काउंटिंग म्हणजे मोजणं आणि मेजरमेंट म्हणजे मापन, या दोन्हीमध्ये संख्यांचा संबंध आहे. आणि त्या संख्या ज्या आहेत या सामान्यतः ज्याला आपण रिअल नंबर्स म्हणतो, वास्तव संख्या आहेत, आणि त्या बहुतेक पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामध्ये आपण ऋण संख्या किंवा निगेटिव्ह संख्या घेत नाही, क्वचित घेतच नाही असं नाही. त्याचंही मी उदाहरणं देणार आहे की काही ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह नंबर्स घ्यावे लागतात. पण मुख्यतः जे एक्सपेरिमेंटेशन किंवा प्रयोग केले जातात, ऑब्झर्वेशन्स निरीक्षणं केली जातात, ती आपल्याला मोजावी लागतात. आणि त्यामुळे क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशन्स गुणात्मक निरीक्षणं असतात. उदाहरणार्थ एखादा समजा वायू तुम्ही अभ्यासताय, मग तो वायू जळला, तर तो निळ्या रंगाने जळला. कुठला वायू निळ्या रंगाने जळतो बरं? विच गॅस बर्न्स विथ ब्लू फ्लेम? मिथेन. आणखीन हिलियम जळत नाही कारण तो इनर्ट गॅस आहे. हायड्रोजन हा ब्लू फ्लेमने जळतो, मिथेन हा ब्लू फ्लेमने जळतो निळ्या रंगाने. हे तुमचं क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशन झालं, गुणात्मक निरीक्षण. पण हायड्रोजनचा किती वायू जळला, मिथेन किती जळला, असं जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मग 10 ग्रॅम मिथेन जळला का वगैरे, हे क्वांटिटेटिव्ह असं ऑब्झर्वेशन झालं. म्हणजे ज्याच्यामध्ये आकडे किंवा संख्या या महत्त्वाच्या आहेत. ते दिलंय की क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशनने आपण डिस्क्रिप्शन करतो, वर्णन करतो, आणि क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन म्हणजे मोजणं किंवा मापन करणं, ते मापन करतात. विज्ञानाच्या अभ्यासामध्ये हे क्वांटिफिकेशन फार महत्त्वाचं असतं की संख्यात्मक त्याचं वर्णन करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्या संख्यात्मक वर्णनाचं नंतर आलेख काढले जातात, ते महत्त्वाचे असतात कारण ते सगळ्यांना नीट समजतं. एखाद्याने म्हटलं की आज भाजी फार खारट झाली होती, तर एखाद्याला खारट लागते आणि एखाद्याला लागत नाही. म्हणजे एक जण म्हणतो घरातलं की भाजी खारट आहे आणि दुसरं म्हणतो जरा मीठ घालायला पाहिजे. याचं कारण ते क्वालिटेटिव्ह आहे. कोणाला खारट वाटेल कोणाला नाही वाटणार, कोणाला गोड वाटेल कोणाला नाही वाटणार. एखादी गोष्ट फार सुंदर आहे हे सापेक्ष आहे. मला एखादी गोष्ट आवडली म्हणजे किती आवडली, 2 किलो आवडली का 1/2 किलो आवडली, सांगता नाही येणार. त्यामुळे हे सगळं क्वालिटेटिव्ह आहे. विज्ञानामध्ये क्वांटिटेटिव्ह लागतं म्हणजे आकडे लागतात, संख्या लागतात, त्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे काहीतरी स्टँडर्ड अशा प्रोसिजर्स पद्धती वापरून मापन केलं जातं. आणि जे मापन केलं जातं त्या बहुतेक सगळ्या फिजिकल क्वांटिटीज असतात. विज्ञानामध्ये नेहमी भौतिक राशी किंवा फिजिकल क्वांटिटीज मोजल्या जातात, त्या ॲक्युरेट मोजाव्या लागतात. आणि मग या फिजिकल क्वांटिटीज किंवा भौतिक राशी काय आहेत, कशा मोजल्या जातात, हे आपण थोडंसं बघणार आहोत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात. सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, उदाहरणार्थ मी काही सांगतो, एरिया म्हणजे क्षेत्रफळ ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, फोर्स बल ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, इलेक्ट्रिक करंट ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत या मुळामध्ये फक्त
फक्त सात फिजिकल क्वांटिटीजच्या सहाय्याने मांडता येतात. त्या सात फिजिकल क्वांटिटीजना फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज किंवा मूलभूत भौतिक राशी असं म्हणतात. आपण नंतर त्या बघणार आहोत कोणत्या. आणि मग त्याच्यापासून बाकीच्या ज्या फिजिकल क्वांटिटीज तयार होतात त्यांना डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. म्हणजे ती त्या साधित म्हणजे कशापासून तरी तयार झालेल्या अशा फिजिकल क्वांटिटीज किंवा भौतिक राशी आहे. आणि यातल्या सगळ्यात सोपी समजायला ती म्हणजे लेंथ किंवा लांबी. ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. आणि लांबी मोजताना सुद्धा अनेक प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स ही वापरली जातात. याचा सगळ्यात आपल्याला अनुभव असेल. आपण ज्या वेळेला कपडे शिवायला जातो विकत घ्यायला जातो याला शिंप्याचा टेप असं म्हणतात. आणि तुम्हाला गंमत दिसेल याच्या दोन बाजूला दोन प्रकारचे आकडे आहेत. हा जो पांढरा भाग आहे त्याच्यावरती काही आकडे दिसत आहेत आणि ते इंचाचे आकडे आहे. आणि जर मागच्या बाजूला पाहिलं तर तिथं दोन्ही प्रकारचे आकडे आहेत. इंचाचे पण आकडे आहेत आणि सेंटीमीटरचे पण आकडे आहेत. आणि एकेका सेंटीमीटरच्या खुणेच्या मध्ये आणखीन एक छोटी खूण केलेली आहे. म्हणजे अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरचे. आपली उंची काही फार पटकन बदलत नाही. थोडीशी एरर असली तरी चालते. शर्ट थोडा मोठा झाला छोटा झाला अर्ध्या सेंटीमीटरने चुकला तरी चालतं. आणि त्यामुळे साधारणपणे हा शिंप्याचा टेप हा मोजायलाच वापरतात. कापड मोजायला वापरतात. आणि त्याच्यामध्ये थोडं चुकलं तरी चालतं त्या ठिकाणी असं वापरतं. याचाच एक भाऊबंद आपण मैदानावर वापरतो. याच्यामध्ये मुख्यतः सेंटीमीटरचे आकडे असतात. याला मीटर टेप म्हणतात. आणि हा किती आहे तर जवळजवळ 10 मीटर लांब असतो. म्हणजे तुम्हाला मैदान आखताना जास्त अंतर मोजावी लागतात त्याच्यासाठी हा टेप आपण वापरतो. हे लांबी मोजायचंच एक साधन आहे. इमारती बांधणारे जे इंजिनियर्स असतात ते आणखीन एक वेगळ्या प्रकारचं टेप वापरतात. हा साधारण 3 मीटर लांबीचा असतो. आणि तुमच्या खोलीची लांबी मोजायची आहे, भिंतीची उंची मोजायची आहे, या सगळ्याला या प्रकारचा टेप वापरला जातो. आणि तुम्ही जर हा टेप नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यावर नुसतं सेंटीमीटर नाही आहेत तर याच्यावर सेंटीमीटरपेक्षा छोटे म्हणजे मिलीमीटरचे आकडे सुद्धा असतात. आणि तो बांधकाम करणारा जो कोणी मेजरमेंट घेत असतो तो हे वापरत असतो. याच्यात खरं म्हणजे चुकलं तरी चालतं पण मिलीमीटरपेक्षा जास्त चूक ही खरं म्हणजे जे चांगल्या इंजिनियर्स असतात त्यांना करायला परवानगी नसते. याचं कारण सुरुवातीला छोटी झालेली चूक तुम्ही कल्पना करा की 15 मजली इमारत बांधतोय आणि खालच्या बाजूला कुठेतरी 1 मिलीमीटरची चूक झाली आहे तर ती भिंत तिरकी तिरकी होता होता 15व्या मजल्यावरती ती चूक काही सेंटीमीटरची झालेली असते मोठी. हे होऊ नये याच्यासाठी काय करतात तेही आपण पाहणार आहोत. हे आपल्याला लांबी मोजण्याचं सगळ्यात परिचित म्हणजे पट्टी मीटर स्केल किंवा आपण छोटी पट्टी वापरतो फुटपट्टी म्हणतो ज्याला. या सगळ्यातनं लांबी मोजली जात. याच्यामध्ये मापनात एक आणखीन महत्वाची कन्सेप्ट अशी आहे की हे जे मापनाचं साहित्य इन्स्ट्रुमेंट आहे उपकरण आहे याचा लिस्ट काउंट किती असा प्रश्न विचारला जातो. फार महत्वाचा भाग असतो मेजरमेंट मध्ये लिस्ट काउंट. मराठीमध्ये याला लघुतम माप असं म्हणतात. की कुठल्याही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटने सगळ्यात छोट्यात छोटं जे माप मोजलं जातं त्याला लिस्ट काउंट म्हणायचं. मगाशी जी पट्टी पाहिली हा टेप पाहिला याचा लिस्ट काउंट किती होता असं जर विचारलं त्याचा लिस्ट काउंट 0.5 सेंटीमीटर हाफ सेंटीमीटर. ही जी पट्टी आहे तिचा लिस्ट काउंट किती असं जर विचारलं तर याच्या सहाय्याने तुम्हाला 1 मिलीमीटर 1 mm एवढं अंतर मोजता येत. पण आपल्याला 0.1 mm मोजायचं असेल म्हणजे आणखीन छोटं 1 मिलीमीटरचे 10 भाग करायचे आणि त्यातला एक भाग किती मोजायचा आहे तर जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला व्हर्नियर कॅलिपर्स असं म्हणतात.
व्हर्नियर कॅलिपर्स वापरले आपल्यापैकी कोणी कधी? काही जणांनी वापरलं असेल, काहीने नसेल वापरलं. हे याला दोन स्केल्स असतात, मी पाठवणार आहे बघायला सगळ्यांना. तर हा जो पट्टी आहे याला मेन स्केल म्हणतात. हे साध्या पट्टीसारखं असतं, आपल्या कंपॉसमधली जी प्लास्टिकची पट्टी असते. आणि याच्यावर एक खिडकी आहे छोटीशी, त्या खिडकीवरती छोट्या छोट्या रेघा केलेल्या आहेत, त्याला व्हर्नियर स्केल असं म्हणतात. आणि साधारणपणे मुख्य पट्टीवरती 9 मिलीमीटर एवढी जर जागा घेतली, 9 मिलीमीटर एवढी जर लांबी घेतली, लेंथ घेतली, तर त्या 9 मिलीमीटरचे या व्हर्नियरमध्ये 10 भाग केलेले असतात, समान 10 भाग केलेले असतात. त्यामुळे याच्या साह्याने आपल्याला 0.1 मिलीमीटर किंवा 0.01 सेंटीमीटर इतकं छोटं अंतर मोजता येत. हे मोजायला शिकवावं लागेल, पण मी तुम्हाला आता हे बघायला पाठवतो. त्याच्याही पेक्षा कमी मोजायचं आहे, म्हणजे 0.01 सेंटीमीटरच्या ऐवजी 0.001 सेंटीमीटर मोजायचं आहे. त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं याला मायक्रोमीटर स्क्रूगेज असं म्हणतात. आणि याच्या जे मोजायचं असेल, एखाद्या तारेची लांबी मोजायची, रुंदी मोजायची, डायमीटर मोजायचं आहे, तर ती मध्ये अडकवली जाते आणि मग असं फिट करून याच्यातही 2 स्केल्स असतात. तर या आडव्या याच्यावरती काही रेघा असतात, त्याला मेन स्केल म्हणायचं. आणि मग हे जे गोल फिरतं त्याला सर्क्युलर स्केल म्हणतात. तत्व तेच आहे, जे व्हर्नियरचं आहे तेच तत्व इथं असतं, पण यातनं आपल्याला 0.001 सेंटीमीटर इतकं आपल्याला मोजता येतं, इतकं छोटं अंतर मोजता येतं. आणि त्याच्यासाठी ही 2 इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात, ही सुद्धा लांबीसाठी मोजली जातात. पण खूप मोठी अंतर जर मोजायची असतील, 2 ताऱ्यांच्या मधलं अंतर, आपलं आणि सूर्यातलं अंतर, तर त्याच्यासाठी प्रकाशाचा उपयोग केला जातो. प्रकाश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा, रिफ्लेक्ट करायचा, किंवा तिकडून येणारा प्रकाश त्याला किती वेळ लागतोय मोजायचं, याची तंत्र आहेत, त्याला इंटरफेरोमीटर्स म्हणतात. आज मी त्यात तपशिलात जाणार नाही, पण लांब अंतरं मोजणं आणि छोटी अंतरं मोजणं याच्यासाठी काही वेगळी विशिष्ट इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेली असतात.